नमस्कार मित्रांनो, मी सुमित शुगण पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर गावी आलोय आणि आता गणपतीचा सीजन आहे। तर मी चाललोय आमच्या गावातील अर्जुन कला मंदिर येथे गणपतीच्या मूर्त्या बघायला, आणि माझ्यासोबत आहे वैभव आणि ओंकार आहे। तर आम्ही तिघे जण चाललोय मूर्त्या बघायला। उद्या आपल्या बाप्पाचं आगमन आहे, तर आत्ताच आम्ही चाललोय मूर्ती बघायला, आणि जाता तर तुम्हाला मी आमची अर्धी वाडी दाखवतो। तर चला जाऊया आता आपण गणपती बघायला। आणि मित्रांनो, पाऊस एवढा खूप आहे की गावी विचारूच नका, खूप पाऊस पडतोय। चला डायरेक्ट आता भेटूया गुरुवाडी। मित्रांनो, या वर्षी गौरीला यातील एक पण दिसणार नाही। मित्रांनो, ही बघा गुरववाडी आपली, पोचतो आता गुरववाडीमध्ये, एंट्री करतोय गुरववाडी। तर मित्रांनो, फायनली येऊन पोचलो आपल्या अर्जुन कला मंदिरमध्ये। तर इकडे बघा गणपती बाप्पांची मूर्ती बनवण्यासाठी किती लगबग चालू आहे ती। मित्रांनो, हे बघा इकडे मूर्तींना आता फायनल टच देत आहेत, कारण का आता फक्त एकच दिवस उरला आहे, तर थोडं फास्ट फास्ट काम चालू आहे। इथे बघू शकता तुम्ही किती छोट्या छोट्या आणि सुबक अशा मूर्त्या बनवल्यात, किती सुंदर दिसत आहेत, एकदम भारी देखण्याच्या मूर्त्या। मित्रांनो, हा बघा मूर्तिकार संजय गुरव यांचा मानाचा गणपती, किती सुबक अशी मूर्ती आहे आणि पूर्ण मूर्ती हाताने बनवली आहे, किती छान दिसते आहे, मला तर खूप मूर्ती आवडली। मित्रांनो, ही बघू शकता किती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे, आणि ही मूर्ती आहे ना संकेत गुरवने बनवली आहे, खूप छान दिसते आहे, आणि ही मूर्ती पूर्ण हाताने बनवली त्याने। मित्रांनो, या सगळ्या मूर्त्या आहेत ना हाताने बनवल्या आहेत, आणि सगळ्या एकदम खूप सुंदर आहेत। काही मोजक्या मूर्त्या त्या फक्त साच्यातून बनवल्या आहेत, बाकी सगळ्या मूर्त्या जेवढ्या पण आहेत तेवढ्या सगळ्या हाताने बनवल्या आहेत, खूप सुंदर अशा मूर्त्या बनवल्या आहेत। मित्रांनो, ही बघा किती साधी आणि सिंपल अशी मूर्ती, देखणी मूर्ती आहे, खूप भारी आहे, मला तर ही खूपच आवडली आहे। मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता बाप्पा आपला टाळ वाजवतोय। मित्रांनो, हे लोक आहे ना जून महिन्यापासूनच गणपती बनवायला सुरुवात करतात, आणि टोटल यांच्याकडे आता 210 गणपतीच्या मूर्त्या आहेत, आणि सगळ्या एक नंबर बनवलेल्या आहेत, दिसायला पण खूप छान आहेत आणि एकदम साध्या सिंपल अशा मूर्त्या आहेत, खूप भारी वाटतात बघायला पण।
मित्रांनो बघू शकता, आपल्या बाप्पाच्या रूपात साक्षात विठू मावली. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, खूप भारी वाटलं बघून मूर्तीला. मित्रांनो हे लोक दिवस रात्र मेहनत करून बाप्पाच्या अशा खूप सुंदर अशा मूर्त्या घडवतात, आणि दिसायला पण एक नंबर मूर्त्या असतात. त्यांच्याकडे पब्लिक खूप लांबून लांबून येतं मूर्त्या घ्यायला. मित्रांनो यांचं या वर्षीचं दरपत्रक ॲक्च्युली तिथे तुम्हाला 2021 दिसत असेल, पण हे 2024 पण आहे. मित्रांनो जर तुम्हाला बाप्पाच्या मूर्त्या आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आपण भेटूया आता डायरेक्ट उद्या.